सध्या कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने महाड तालुक्यामध्ये देखील ठिकठिकाणी पावसामुळे दरडी देखील कोसळत आहेत। काल दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील नडगाव येथे डोंगराच्या लगत असणारी संरक्षक भिंत खचली आहे, तर आज शेडाव नाका महाड शहरात जाण्यासाठी सर्व्हिस रोड असलेल्या सावित्री नदीच्या बाजूची संरक्षण भिंत अक्षरशः पत्त्यांसारखी कोसळली आहे। ही भिंत भरदिवसा कोसळली म्हणून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही, परंतु विशेष म्हणजे पहिल्याच पावसामध्ये संरक्षक भिंत का कोसळते आणि याला नक्की जबाबदार कोण आहे हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। तर एलएनटीच्या निकृष्ट कामावर झाकण टाकण्यासारखं होत असल्याचं महाडमध्ये बोललं जात आहे।